ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीनं विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलन करण्यात येत आहे. या संदर्भात आंदोलनकर्त्यांनी माहिती दिली. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या गरजेपीविरुद्ध आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे. गेल्या 10 महिन्यापासून बँकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर अतिशय प्रेशराईज करून त्यांची गरजेपी केली जाते, त्यांचे हक्क डावलले जात आहे. अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना हा जाणीवपूर्वक त्रास दिला जातो आहे आणि त्याच्याकडे मॅनेजमेंटचं लक्ष नाही आहे. या मॅनेजमेंटच्या विरोधामध्ये 5 टप्प्यामध्ये आम्ही एक आंदोलन सुरू केलं आहे. पहिला टप्पा हा सह्यांचा टप्पा होता, ज्याच्यामध्ये जवळपास 6 ते 10 हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सह्या करून आमच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्या पाठवल्या. आमची प्रमुख मागणी होती की टर्मिनेट झालेल्या 80 ऑफिसर्सला रिव्हिजिट करणे, ज्या 350 महिला कर्मचाऱ्यांच्या बदल्या या अतिशय लांब झालेल्या आहेत त्या सगळ्या बदल्या रिव्हिजिट करणे, 450 PTS ज्यांची भरती 1 वर्षापासून प्रलंबित आहे ते 450 PTSची भरती रेग्युलर करणे, जे क्लर्क भरले गेलेले नाही आहे ते क्लर्कची भरती करणे, या सर्व धर्तीवर आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे. आज सर्व भारतभरात जवळपास 3 ते 4 हजार अधिकारी आणि कर्मचारी यांनी धरणे आंदोलन केले आहे. येत्या 2 ऑक्टोबरला MG रोडला गांधी पुतळ्यासमोर उपोषणाचा 1 दिवसाचा कार्यक्रम आहे आणि 3 ऑक्टोबरला आमचे जे सेंट्रल ऑफिस आहे लोकमंगल पुणे येथे त्याच्यासमोर सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी एकत्रित येऊन महाधरणे आंदोलन केलेले आहे. आमची मॅनेजमेंटला आणि या सरकारला सर्वांना विनंती आहे की तुम्ही आमच्या मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात, अन्यथा आम्ही हे आंदोलन अशाच तऱ्हेने पुढे चालवतो. अधिकाऱ्यांना दिलेल्या टर्मिनेशन नोटिसा परत घ्याव्यात, अधिकाऱ्यांसाठी गैरसोयी असणाऱ्या बदल्या तात्काळ रद्द कराव्यात, कामाचे नियमित तास असावेत आणि सुट्टीच्या दिवशी कामावर बोलवणे थांबवावे, शाखांमध्ये तसंच ATM मध्ये पुरेसे सिक्युरिटी गार्डची व्यवस्था करावी आदी विविध मागण्यांसंदर्भात हे आंदोलन करण्यात येत आहे. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट भूपेंद्र बारू, नाशिक.